सर्किट ज्याला आपण एकसर जोडणी असेही म्हणतो। तर या एकसर जोडणीमध्ये नावानुसार एका रेषेत साखळी पद्धतीने रेजिस्टन्स जोडलेले असतात। साखळी कशी असते पा, कशी असते साखळी? समजा तुम्हाला चार साखळ्या जोडायला सांगितल्या तर साखळ्या कशा जोडणार आपण? साखळीचं पहिलं टोक आणि साखळीचं दुसरं टोक असं तुम्हाला चार साखळ्या दिलेल्या असतील, प्रत्येक साखळीला दोन दोन टोक असतील। तर साखळीचं एक टोक मोकळं सोडलं पहिल्या साखळीचं, दुसऱ्या टोकाला दुसऱ्या साखळीचं पहिलं टोक, दुसऱ्या साखळीला दुसरं टोक तिसऱ्या साखळीच्या पहिल्याला, तिसऱ्या साखळीचं दुसरं टोक चौथ्याच्या पहिल्याला, चौथ्या साखळीचं दुसरं टोक पाचव्याच्या पहिल्याला। अशा पद्धतीने साखळी अशी पा एकमेकामध्ये अशी गुतवत आपण जातो आणि मग नंतर एक मोठी अखंड साखळी तयार होते। तशाच पद्धतीने एकसर जोडणीच आहे। या ठिकाणी जे रेजिस्टन्स आहेत, हे रेजिस्टन्स किंवा जे रोध आहेत, हे एकसर जोडणीमध्ये जे साखळी पद्धतीने जोडलेले असतात। या ठिकाणी पहा, हा आर वन, आर टू आणि आर थ्री तीन रेजिस्टन्स काय केलेत आपण? सिरीज मध्ये जोडलेले दाखवलेत किंवा एक्सर मध्ये। इथं काय केलंय पहा, हा जो आर वन आहे त्याचं हे पहिलं टोक, हे दुसरं टोक, बरोबर, पहिलं टोक दुसरं टोक, या पहिल्या रेजिस्टन्सचं दुसरं टोक दुसऱ्याच्या पहिल्याला, याचं परत दुसरं तिसऱ्याच्या पहिल्याला, आणि तिसऱ्याचं दुसरं सप्लायला, किंवा जर चौथा रेजिस्टन्स असता तर त्या चौथ्याच्या पहिल्याला गेला असता। तर या ठिकाणी तीन रेजिस्टन्स आहेत, तर हे अशा पद्धतीने साखळी पद्धतीने जोडलेले असतात, म्हणून याला एकसर जोडणी, जसा सर असतो सर साखळी, तशा पद्धतीने ही जोडणी केलेली आहे लक्षात, म्हणून याला एकसर जोडणी किंवा सिरीज सर्किट असं म्हणतात। आता सिरीज सर्किटचे गुणधर्म आपण पाहूया। या ठिकाणी तीन रेजिस्टन्स आपण घेतले आहेत उदाहरणासाठी, आर वन, आर टू आणि आर थ्री। आर वन म्हणजे रेजिस्टन्स नंबर वन, रेजिस्टन्स नंबर टू आणि रेजिस्टन्स नंबर थ्री, आणि या जोडणीला या ठिकाणी फेज आणि न्यूट्रल म्हणजे एसी सप्लाय दिलेला आहे, 230 व्होल्ट एसी सप्लाय, किंवा सेल ज्या साहाय्याने डीसी सप्लाय दिला तरी चालेल, 6 व्होल्ट 12 व्होल्ट 24 व्होल्ट जे काही उपलब्ध सप्लाय आहे तो डीसी चालेल किंवा एसी चालेल, जो काही उपलब्ध सप्लाय आहे त्याच्यानुसार। आता या सिरीज सर्किटचे आपण गुणधर्म पाहूया। तर पहिलं, सिरीज सर्किट मध्ये विद्युत प्रवाह सारखाच असतो। विद्युत प्रवाह सारखाच असतो। तर सारखाच असतो म्हणजे काय? समजा ही जोडणी अशी केली आपण, तीन रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडली आणि या ठिकाणी एमिटर लावला सप्लायला, तर हा एमिटर काय दाखवेल? या जोडणीचा करंट दाखवेल, या जोडणीचा करंट दाखवेल। आता दुसरा समजा इथं मध्ये अजून एक मी एमिटर लावला, तरी तो काय करेल? आपण या जोडणीचा करंट दाखवेल, इथं लावला तरी करंट तो दाखवणार आहे या ठिकाणचा। परंतु या सिरीज सर्किट मध्ये विद्युत प्रवाह इथं जितका असेल, समजा 5 एम्पियर दाखवलं, याने दाखवलं पण 5 एम्पियर असेल, इथं जरी जोडलं तरी 5 एम्पियर असेल, इथं जरी एमिटर जोडलं तरी 5 एम्पियर असेल, म्हणजे सगळीकडे प्रत्येक रेजिस्टन्स मधून वाहणारा करंट हा सारखाच असतो। लक्षात, जे सिरीज सर्किट मध्ये विद्युत प्रवाह हा सारखाच असतो। लक्षात, म्हणजेच काय होईल? टोटल आय, इथला जो एमिटर दाखवला होता आय बरोबर, इथला जरी एमिटर लावला आपण याचा रेजिस्टन्स, या पहिल्या रेजिस्टन्सचा करंट पाहण्यासाठी, तर आय वन, आय टू, आय थ्री असे तीन जर एमिटर लावले, ए वन, ए टू, ए थ्री, तरी देखील
हा जो टोटल करंट किंवा आय ज्याला म्हणतो आपण हा जेवढा असणार आहे तेवढाच प्रत्येक ठिकाणचा देखील असणार. म्हणजे आय इज इक्वल टू आय वन इज इक्वल टू आय टू इज इक्वल टू आय थ्री. लक्षात, म्हणजे रेजिस्टन्स वनचा करंट जेवढा आहे तेवढाच एकूण करंट पण आहे, आर टू मधून जेवढा करंट वाहतो तेवढाच करंट एकूण देखील आहे, म्हणजे करंट हा सारखा असतो. लक्षात, हे लक्षात आलं का? आय इज इक्वल टू आय वन इज इक्वल टू आय टू इज इक्वल टू आय थ्री. आय आर वन मधून वाहणारा करंट जेवढा आहे तेवढाच आर टू मधून तोच करंट आहे, तेवढाच आर थ्री मधून वाहणारा करंट आहे, आणि एकूण करंट पण तेवढाच आहे. म्हणजे सगळे करंट एक सारखे आहेत, म्हणजे विद्युत प्रवाह हा सारखाच असतो. हा पहिला तुमचा. दुसरा भाग, सिरीज सर्किट मध्ये विद्युत प्रवाह वाहण्यास ह्याच्यामधून विद्युत प्रवाह इथून वाहायला सुरुवात झाली. किती मार्ग आहेत सांगा बरं? विद्युत प्रवाह इथून निघाला आय, इथून असा आय, हा वाहायला लागला या सर्किट मधून. किती मार्ग आहेत? या बा, इथून इकडे गेला, इथं गेला, इथं गेला, इथं गेला, पुढे गेला आणि रिटर्न आला. म्हणजे किती मार्ग झाले? इथून जो विद्युत प्रवाह निघाला तोच इथं आला. मार्ग एकच झाला की नाही? म्हणजे विद्युत प्रवाह सिरीज सर्किट मध्ये विद्युत प्रवाह वाहण्यास एकच मार्ग असतो. बरोबर आहे का? जसा विद्युत प्रवाह निघाला तो एकाच मार्गाने रिटर्न आला. दुसरा कुठे मार्ग कुठला का? समजा इकडे कुठेतरी अजून असता रेजिस्टन्स, तर काय झालं असतं? इकडून जो करंट आला तो इथं आणि इथून त्याला दोन मार्ग कुठले असते? इकडे गेला असत. पण असं आहे का या सर्किट मध्ये? नाही. म्हणून विद्युत प्रवाह वाहण्यास काय झालं? एकच मार्ग असतो. लक्षात, सिरीज सर्किट मध्ये विद्युत प्रवाह वाहण्यास एकच मार्ग असतो. पुढचा भाग, आता विद्युत दाबाच्या बाबतीत किंवा व्होल्टेजच्या बाबतीत काय होते? आपण असं समजा या ठिकाणी एक व्होल्टमीटर जोडलं त्यानंतर हे जे तीन रेजिस्टन्स आहेत यांच्यामध्ये पण व्होल्टमीटर जोडलं, जसं आपण एमिटर प्रत्येक रेजिस्टन्सचा करंट मोजण्यासाठी एमिटर जोडले होते वेगवेगळे, तसं आता इथं काय केलंय की प्रत्येक रेजिस्टन्सचा व्होल्टेज वाढायचं. आपण एमिटर याला एक एमिटर इथं जोडलं, याला एक जोडलं होतं अगोदर आणि याला एक जोडलं होतं तीन ठिकाणचा करंट पाहण्यासाठी आणि एक एकूण करंट पाहण्यासाठी इथं जोडलं होतं. बरोबर आहे? तर सगळ्या ठिकाणचा करंट कसा होता? सारखाच होता. आता व्होल्टेजच्या बाबतीत काय होते बघूया. एकूण व्होल्टेज मोजण्यासाठी इथं सप्लायच्या पॅरल मध्ये एक व्होल्टमीटर जोडलं, हा आर वनच्या समांतर एक व्होल्टमीटर जोडलं, आर टूच्या समांतर दुसरं जोडलं, आर थ्रीच्या समांतर तिसरं जोडलं, वाटल्यास याला पी वन पी टू पी थ्री असं नाव दिलं. तर यावेळी काय होते बा, या ठिकाणी हे जे व्होल्टमीटर आहे सप्लायच्या अक्रॉस पॅरल मध्ये, तर हे व्होल्टमीटर सप्लाय व्होल्टेज दाखवणार. समजा या लॅब मध्ये आपण प्रॅक्टिकल करतोय तर सप्लाय व्होल्टेज ज्या सॉकेट मध्ये आपण सप्लायच्या वायर्स घालतो त्याच्यामध्ये जर पाहिलं तर ते काय झालं? टोटल व्होल्टेज सप्लायचं व्होल्टेज किती आहे तेवढं झालं. समजा ते 220 व्होल्ट आहे, इथं हे 220 व्होल्ट दाखवणार. आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जर आपण अशा पद्धतीनं व्होल्टमीटर जोडली तर ते काय होतं या सिरीज सर्किट मध्ये की हे जे 220 दाखवते या 220 ची विभागणी हे तीन ठिकाणी विभागून या ठिकाणी ते 220 दाखवते. असं का होतंय? कारण हे 220 या ठिकाणचं व्होल्टेज आहे. बरोबर? म्हणजेच या पॉईंट मधला आहे. बरोबर? तेच पॉईंट कुठे आहेत? इथं आहेत या दोन मध्ये. हे पॉईंट दोन म्हणजेच हे दोन पॉईंट आहेत. इथं जरी आपण लावलं तरी 220 व्होल्टच दाखवणार आहे. की नाही? जे सप्लाय व्होल्टेजेस असणार आहे 220. आता या ठिकाणी आपण 220 या दोन्ही मध्ये हे जर व्होल्टमीटर दाखवतोय आणि या आतमध्ये परत आपण 3 व्होल्टमीटर लावले तर काय होणार? या 220 विभागणी या तीन ठिकाणी होणार त्या रेजिस्टन्सच्या प्रमाणानुसार. मग समजा याने दाखवलं 60, याने दाखवलं 70 व्होल्ट असं गृहीत धरू आपण आणि राहिलेलं काय करणार?
हा दाखवला, समजा यांनी इथं टोटल व्होल्टेज 220 व्होल्ट दाखवले, त्यातलं हे 60-70 आणि हा किती दाखवेल 90 व्होल्ट, बरोबर का? म्हणजे काय झाले, बस 60 अधिक 70 अधिक 90 किती झाली बेरीज, 220। आलं लक्षात, 60 अधिक 70 130 130 आणि 90 220, म्हणजे या ठिकाणी व्होल्टेज सिरीज सर्किटमध्ये व्होल्टेज विभागलं जात आणि ते विभागून ते जेवढे रेजिस्टन्स घेतं प्रत्येक रेजिस्टन्स व्होल्टेज या सगळ्यांची बेरीज म्हणजे एकूण व्होल्टेज एवढा असतो। आलं लक्षात, म्हणजे सर्किट मधून एकूण व्होल्टेज हे सगळ्या रेजिस्टन्सने घेतलेल्या व्होल्टेज एवढा असतो, म्हणजे प्रत्येक रेजिस्टन्स हा वेगवेगळा व्होल्टेज घेतो। म्हणजे पॅरलल सर्किटमध्ये सिरीज सर्किटमध्ये जसा विद्युत प्रवाह किंवा करंट सारखा असतो, तसं सिरीज सर्किटमध्ये विद्युत दाब हा काय असतो, सारखा असतो का? नाही, विद्युत दाब विभागला जातो सिरीज सर्किटमध्ये। धन्यवाद। पुढचा नियम, विद्युत दाब किंवा व्होल्टेज विभागला जातो। ते कसं असतं, टोटल व्ही बरोबर V1 अधिक V2 अधिक V3, जेवढे रेजिस्टन्स आहेत त्यांनी प्रत्येकाने घेतलेलं व्होल्टेज, या सगळ्यांची बेरीज केली की एकूण व्होल्टेज असं असत। पुढचं आहे, सिरीज सर्किट मध्ये एकूण रोध किंवा विरोध वाढतो व तो सर्व रेजिस्टन्सच्या किमतीच्या बेरजे एवढा असतो। आर बरोबर R1 अधिक R2 अधिक R3। समजा या सर्किट मध्ये R1 5 ओहम आहे, R2 6 ओहम आहे, R3 7 ओहम आहे, तर एकूण जो रेजिस्टन्स आहे या तिन्हींची बेरीज एवढे 5, 6 आणि 7, म्हणजे किती, 18 ओहम रेजिस्टन्स। लक्षात, 18 ओहम रेजिस्टन्स हा जोडणीचा असेल, म्हणजेच आपण काय केली, 5 अधिक 6 अधिक 7, म्हणजेच आर बरोबर टोटल आर इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3, या तिन्हींची बेरीज केली, तेवढा एकूण विरोध आला। जसं व्होल्टेजच्या बाबतीत सुद्धा प्रत्येकाने घेतलेलं व्होल्टेज त्यांची या ठिकाणी आपण काय केली, बेरीज केली, एकूण व्होल्टेज आलं, तसंच रेजिस्टन्सच्या बाबतीत, म्हणजे एकूण रेजिस्टन्स हा जास्तीत जास्त असतो सिरीज सर्किटमध्ये आणि तो तिन्ही किंवा जेवढे रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडलेले आहेत त्यांची जी काही व्हॅल्यू आहे, किंमत आहे, त्यांची बेरीज केली की तेवढा हा एकूण रेजिस्टन्स त्या जोडणीचा येईल। तर अशा पद्धतीने हे काय झाले, सिरीज सर्किटचे गुणधर्म आहेत। परीक्षेला तुम्हाला येईल पण सिरीज सर्किट म्हणजे काय, सिरीज सर्किटचे गुणधर्म लिहा, तर हे गुणधर्म अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता आले पाहिजे। आता याच्यावरती कधी कधी उदाहरणं काय येतील की सिरीज सर्किटमध्ये जे प्रत्येक रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिली असेल, एकूण रेजिस्टन्स किती किंवा सिरीज सोडणीचा करंट दिलेला असेल, तर प्रत्येकाने घेतलेलं व्होल्टेज किती असेल, प्रत्येक रेजिस्टन्स समजा दिला असेल तर प्रत्येकाचा व्होल्टेज किती असेल, अशा पद्धतीने आपण एक उदाहरण घेऊ। एका सिरीज जोडणीमध्ये 3 जे रेजिस्टन्स आहेत
तर ते तीन रेजिस्टन्स सीरीज मध्ये जोडायचे आहेत, तीन रेजिस्टन्स सीरीज मध्ये जोडायचे आहेत। तिन्ही रेजिस्टन्स ची व्हॅल्यू जी आहे 10, 15 आणि 20 असे तीन रेजिस्टन्स सीरीज मध्ये जोडल्यास त्याचा एकूण रेजिस्टन्स किती असेल? तरी R1 काय 10, R2 15 आणि R3 20। एका सीरीज जोडणीत 10 ओम, 15 ओम आणि 20 ओम चे तीन रेजिस्टन्स जोडलेले आहेत। 10 ओम, 15 ओम आणि 20 ओम चे तीन रेजिस्टन्स सीरीज मध्ये जोडलेले आहेत, तर एकूण रेजिस्टन्स किती, आर किती विचारली। या जोडणीला 220 व्होल्ट सप्लाय दिला, पी दिलेला, एकूण व्होल्टेज दिलेला आहे 220 व्होल्ट सप्लाय दिला, तर जोडणीमधून वाहणारा करंट किती असेल? आय पण विचारलं, उदाहरण लक्षात आलं। 10 ओम, 15 ओम आणि 20 ओम चे तीन रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडलेले आहेत, या जोडणीला 220 व्होल्ट सप्लाय दिला, तर एकूण रेजिस्टन्स किती असेल आणि एकूण करंट किती असेल जोडणीचा, अशा पद्धतीचे उदाहरण। आता हे सोडवायचं कसं भाई, दिलेलं काय काय त्या अगोदर लिहून घ्यायचं, जेव्हा तुम्हाला उदाहरण दिलं जाईल त्या उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं, त्याला गिवन म्हणतात। गिवन, R1 दिलेला आहे 10, R2 दिलेला आहे 15, R3 दिलेला आहे 20 आणि V दिलेला आहे 220, तर त्या ठिकाणी तुम्हाला टोटल R आणि I किती आहे ते विचारलेलं आहे। तर आता सगळ्यात अगोदर आपण काय करूया, R करूया। R बरोबर सूत्र काय, R1 अधिक R2 अधिक R3 बरोबर 10 अधिक 15 अधिक 20 हे झाले 45 ओम बरोबर, 45 ओम रेजिस्टन्स आला म्हणजे R झालं 45 ओम। त्यानंतर काय विचारलेलं आहे, आय, आय बरोबर ओमच्या नियमानुसार, ओमच्या नियमानुसार आय बरोबर काय सूत्र, P/R। आता या ठिकाणी पहा, आपल्याला एकूण करंट दिलेला आहे का, नाही, आयच काढायचा आहे, एकूण करंट काढायचा आहे। फी दिलाय का, दिलेला आहे 220। आर दिलाय का, इथं दिला नव्हता पण तो आपण कॅल्क्युलेशन काढलेला आहे 45, म्हणजे आपल्याकडे V आणि R आहे। या ठिकाणी आता आय चं व्हॅल्यू लिहिले, आय इज इक्वल टू 220 भागिले 45, 220 भागिले 45 हा भागाकार करायचा, त्याला 5 ने भागा, 5 9 45, 5 4 20 राहिले 2, 5 4 20, 44 भागिले 9, 9 9 1 9 9 4 36 8 राहिली, 9 8 72 राहिले 8, 4.88 एम्पियर, लक्षात, 4.88 एम्पियर एवढा करंट झाला। तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला तीन रेजिस्टन्स दिलेले आहेत, त्या तीन रेजिस्टन्स वरून टोटल रेजिस्टन्स काढला, टोटल रेजिस्टन्स काढला नंतर व्होल्टेज पण दिलेला आहे आणि करंट विचारलेला आहे। तर ओमच्या नियमानुसार आय इज इक्वल टू V/R याच्यानुसार आपण या ठिकाणी करंट काढले, ओके। आता याच उदाहरणामध्ये दुसरे एक आपण पाहू,
याच उदाहरणामध्ये एक थोडं बदलून उदाहरण घेऊ. दहा असं घेऊ आता आपण, 10 ओम 15 ओम आणि 25 ओम असे 3 रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडलेले आहेत आणि 200 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे जोडणीला. 200 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. जोडणीमधून वाहणारा करंट 5 एम्पियर आहे. तर एकूण रेजिस्टन्स किती आणि प्रत्येक रेजिस्टन्सने घेतलेलं व्होल्टेज किती असेल? आला लक्षात घ्या बा, 10 ओम 15 ओम आणि 25 ओम चे 3 रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडलेले आहेत. त्या जोडणीला 200 व्होल्ट विद्युतदाब दिलाय आणि त्या जोडणीतून 5 एम्पियर करंट वाहतोय. तर एकूण रेजिस्टन्स किती आणि प्रत्येक रेजिस्टन्सला मिळणारा व्होल्टेज किती असेल, म्हणजेच काय V1 किती, V2 किती आणि V3 किती असेल हे विचारलंय. त्याचबरोबर प्रत्येक रेजिस्टन्स मधून वाहणारा करंट किती असेल, I1 किती, I2 किती असेल आणि I3 किती असं विचारलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, R करा. R=R1+R2+R3. 10 अधिक 15 अधिक 25 बरोबर 50 ओम रेजिस्टन्स आला. ओके, त्यानंतर ह्या जोडणीचं एकूण व्होल्टेज किती दिलेलं आहे, 200 व्होल्ट दिलेलं आहे आणि इथं आपल्याला काय विचारलेलं आहे, V1 V2 आणि V3 किती आहे ते विचारलेलं आहे. त्याचबरोबर इथं एमिटर पण दिलेलं आहे आणि हा करंट किती येतोय, 5 एम्पियर. तर 200 व्होल्टची जी विभागणी आहे, ही 200 व्होल्टची विभागणी किंवा काही काही वेळेस असं समजा की करंट दिलेला नाही, इथं आता आपण करंट घेतलेला आहे तर करंट दिलेला नसता समजा आय पण विचारलंय असं गृहीत धरू, तर इथं आर काढला, टोटल आर करंट विचारलाय, I=V/R बरोबर व्होल्टेज 200 भागिले आर किती आलं, 50 5 20 बरोबर 4 एम्पियर, म्हणजे आय 4 एम्पियर आला. त्या ठिकाणी आर काढलेला आहे हा 50 ओम आला. अजून काय आता आपल्याला काढायचंय की प्रत्येक ठिकाणचं व्होल्टेज किती आहे. तर हे व्होल्टेज कसं काढायचे, तर V1 बरोबर V=I/R जसं इथं ओमच्या नियमानुसार V बरोबर I×R बरोबर का, व्होल्टेज बरोबर I×R करंट गुणिले रेजिस्टन्स. आता इथलं व्होल्टेज काढायचं पहिल्याच या R1 V1 बरोबर I1×R1. आता आपल्याला I1 पण माहित नाही, I2 माहित नाही, I3 माहित नाही, ते पण विचारलंय. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं आपण I काढलाय, म्हणजे इथला करंट काढलेला आहे 4 एम्पियर, टोटल करंट काढलेला आहे 4 एम्पियर. आणि सिरीज सर्किटचा नियम काय आहे,
एकूण करंट जेवढा असेल तेवढाच प्रत्येक रेजिस्टन्सचा करंट असतो. एकूण करंट जर 4 एम्पियर आहे तर आय वन देखील 4 एम्पियर असेल इथला, आय टू देखील 4 एम्पियर असेल आणि आय थ्री देखील 4 एम्पियर असेल. प्रत्येक ठिकाणी वाहणारा करंट हा सारखाच असतो. आय वन चार्ज असेल, आय टू याच्यातून वाहणारा विचार असेल आणि आय थ्री देखील 4 एम्पियर असेल. म्हणजे हे जे विचारलं इथं सिरीज सर्किटमुळे क्लिअर होते की आय वन बरोबर 4 एम्पियर. अगोदर आय काढला आपण, आय बरोबर 4 एम्पियर आहे इथं वाटत असल्या, आय बरोबर 4 एम्पियर आणि सिरीज सर्किट आहे म्हणून आय वन बरोबर 4, आय टू बरोबर 4 आणि आय थ्री बरोबर 4. म्हणजे आता आपल्याला प्रत्येक ठिकाणाहून वाहणारा करंट माहीत झाला, रेजिस्टन्स माहीत आहे आणि आता व्होल्टेज काढायचं सोपं आहे. व्ही बरोबर आय गुणिले आर या सूत्रानुसार. आता व्ही वन पहिल्या रेजिस्टन्स व्होल्टेज काढायचं आहे, व्ही वन बरोबर आय वन गुणिले आर वन, इथून वाहणारा करंट गुणिले तो रेजिस्टन्स. आय वन 4 गुणिले आर वन किती आहे 10, 40 काय झालं 40 व्होल्ट बरोबर 40 व्होल्ट. आय वन गुणिले आर वन, आय वन 4 आणि आर वन 10 राहायचो 40. त्यानंतर व्ही टू बरोबर आय टू इंटू आर टू, आय टू गुणिले आर टू, आय टू किती आहे 4च गुणिले आर टू 15, हे झालं 60 व्होल्ट. लक्षात. त्यानंतर काय करायचं आहे, व्ही थ्री आय थ्री गुणिले आर थ्री 4, आय थ्री किती करंट 4 गुणिले आर थ्री 25, किती होईल 100 व्होल्ट. म्हणजे आर वन हा रेजिस्टन्स 10 ओमचा रेजिस्टन्स 40 व्होल्ट घेईल, आर टू हा 15 ओमचा रेजिस्टन्स 60 व्होल्ट घेईल आणि आर थ्री हा 25 ओमचा रेजिस्टन्स 100 व्होल्ट घेईल. लक्षात. आणि एकूण व्होल्टेज किती आहे 200 व्होल्ट. आता या तिन्ही व्होल्टेजची जर बेरीज केली, व्ही वन 40, व्ही टू 60 आणि व्ही थ्री 60, या तिन्ही व्होल्टेज जर बेरीज केली तरी एकूण व्होल्टेज जुळे आली पाहिजे, तर आपलं केलेलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे असा त्याचा अर्थ होतो. बघा, 40 अधिक 60 किती झाले 100 आणि व्ही थ्रीचे 100, 100 आणि 100 किती झाले 200. 40 अधिक 60 अधिक 100 बरोबर 200 व्होल्ट. एकूण व्होल्ट 200 या ठिकाणी दिले. तर अशा पद्धतीने हे आपण सोडवलेलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे हा इथं आपल्याला स्वतःलाच पडताळणी करून टॅली करून पाहता येतं की दिलेलं आपलं म्हणजे सोडवलेलं आपण जे गणित आहे कॅल्क्युलेशन आहे अगदी बरोबर आहे. इथं जुळलेलं आहे, आपल्याला विचारले काय त्यांनी व्ही वन व्ही टू व्ही थ्री आलेला आहे 40 60 100, या तिन्हींची बेरीज केली तर दिलेलं त्यांनी 200 व्होल्ट निघून आहे तेवढं येते का, तर येते. करंट 4 एम्पियर सप्लायचा करंट आपण काढलेला आहे अगोदर आणि तेवढाच करंट प्रत्येकामधून असतो, त्यामुळे हे पण बरोबर आहे आणि रेजिस्टन्स तर बरोबरच आहे, त्याशिवाय ते पुढे येणार नाही. तर अशा पद्धतीने आपण जे सोडवलेलं विचारलेलं जे गणित आहे ते सोडवल्यानंतर आपली आपल्याला पडताळणी देखील करून पाहता येतं, टॅली करून पाहता येतं की आपलं बरोबर आहे का नाही, चूक काय. तर अशा पद्धतीने टॅली केल्यानंतर ते जर जुळलं तर आपल्याला या ठिकाणी पूर्ण मार्क, या ठिकाणी 4 मार्क जर विचारलं असेल तर 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. तर अशा पद्धतीने आपण जे काही सोडवलंय सिरीज सर्किटवरची उदाहरणं हे असे टॅली करून देखील पाहता येतात. तर हे टॅली करत असताना आपल्याला सिरीज सर्किटचे जे गुणधर्म आहेत, सिरीज सर्किटचे जे नियम आहेत, ते माहिती असणं गरजेचं आहे. ते जर माहिती असेल तरच तुम्हाला टॅली करता येणार. आणि सूत्र ओमच्या नियमानुसार माहिती असेल, त्यानंतर सिरीज सर्किटच्या नियमानुसार सूत्र जर माहिती असतील, आर कसं काढायचं, आर इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री, व्ही इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री, व्ही वन इज इक्वल टू आय वन इंटू आर वन, व्ही टू इज इक्वल टू आय टू इंटू आर टू, व्ही थ्री इज इक्वल टू आय थ्री इंटू आर थ्री, अशा प्रकारची सूत्र माहिती पाहिजे. आय बरोबर आय वन बरोबर आय टू बरोबर आय थ्री, हे सगळं जर नियम गुणधर्म माहीत असतील तर तुमचं तुम्हाला टॅली करता येतं आणि आपण सोडवलेलं चूक आहे का बरोबर आहे आपलं आपल्यालाच तपासून पाहता येतं. जर असं जुळलं नाही तर आपलं कुठंतरी चुकलंय, परत चेक करायचं आणि परत बरोबर सोडवायचं, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळू शकतो. तर अशा प्रकारे हे सिरीज सर्किट. तर ह्याच्यावरती काय प्रश्न येईल, सिरीज सर्किट म्हणजे काय, सिरीज सर्किटचे गुणधर्म लिहा असं येऊ शकतं, टिपा लिहा सिरीज सर्किट,
किंवा सिरीज सर्किटवरची अशा प्रकारची उदाहरणं गणिती स्वरूपात तुम्हाला विचारली जाते, ते सोडवता येईल. ओके.